हॅलो, नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी बनवते तुमच्याकरता बोरं. बोरं बनवले जातात महाराष्ट्रात, ते बनवतात तांदळाच्या पिठाचे. मी गव्हाच्या पिठाचे तुम्हाला दाखवते. ह्याच्याकरता लागणारं साहित्य आहे, ह्याच्याकरता मी घेतलं 1 कप गव्हाचं पीठ, साधं आपण जे चपातीचं पीठ घेतो ते. त्याच्यात त्याच्याकरता आपल्याला लागणारं आहे गूळ. गुळामध्ये थोडेसे 2 चमचे मी साखर घातली आहे, 1 चमचा खसखस आहे, 1 चमचा तीळ घेतले, छोटासा ह्याचा तुकडा आहे जायफळाचा आणि वेलची पूड आहे. ह्याच्यामध्ये जे आपण गूळ घेतलं आहे ते गुळाचं पाणी जेवढं कणकेमध्ये बसेल तेवढीच कणिक घ्यायची आहे. हे मी 1 कप घेतली आहे, कदाचित कमी पण लागू शकते, जास्त पण लागू शकते. आणि सोपी रेसिपी आहे, चिमूटभर आपण ह्याच्यात मीठ घातलं आहे पिठामध्ये, कारण गोड पदार्थांमध्ये जर मीठ घातलं की चव छान लागते. आणि मोठे 4 चमचे तेल वापरणार आहे, ते मी टाकताना तुम्हाला दाखवते. साधंच तेलाचं मोहन आहे, तेल काही गरम नाही करायचं आहे. आपण हे सगळं साहित्य पाहिलेत, आता मी साहित्य जरा बाजूला ठेवते. हे पीठ मी तुम्हाला मळून दाखवते, त्याच्या आधी मी तेल तापत ठेवते, म्हणजे तेल तापेपर्यंत आपलं पीठ तयार होईल. 10 ते 15 मिनटंच आपल्याला लागणार आहेत पीठ मळून ठेवायला. हे बघा, तेल तापत ठेवलं आहे मी. आता मी पीठ मळून घेते. चाळून घेतलं आहे पीठ. हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं आहे. ह्याच्यात मी दाखवलेले सगळे जिन्नस घातलेत, वेलची पूड, जायफळ, तीळ आणि खसखस आणि चिमूटभर मीठ आणि 2 पळ्या ह्या जे आपल्या तेलाचे असतात तेलाच्या ह्याच्यात, ह्या पळ्या भरून तेल घातलं आहे. हे मोहन करता आपण तेल वापरलं आहे. जास्त तेल घातलं ना तर ते तेलामध्ये वितळतील. हे बघा, तेल टाकल्यानंतर असे मोठ होते, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मोहन थोडं कमी वाटतं आहे, थोडंसं ह्याच्यात आपण ॲड करू शकतो. आणि एकदम कमी तेल घातलं ना मोहनला तरी ते खुसखुशीत होणार नाही. बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चमच्याने मी जे गुळाचं पाणी केलं आहे ना, ह्याच्यात 2 चमचे ह्याच चमच्याने 2 चमचे साखर टाकली आहे, म्हणजे 1 टेबलस्पून. आणि हे गुळाचं पाणी गाळून घेतलं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, पटापट होते, त्याला पिठाला काय जास्त वेळ मळून ठेवायचं नाही आहे. थांबरे थोडं. हे बघा, असं पीठ आहे मी मळून घेतलं आहे. हे बाजारातलं पीठ आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मोहन आपल्याला कमी वाटतं आहे किंवा गोडीला थोडं कमी वाटतं आहे, कारण डिपेंड करतं पिठावर. आता मला हे एवढं पिठाला एवढंच पाणी लागलं गुळाचं. गोडीला जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही पिठी साखर वापरा ह्याच्यात. आणि हे बघा, हे पीठ मळून झालं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही. बघा, एवढं असं पीठ पाहिजे. आता आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी हे लगेचच करते. अदरवाईज हे थोडं 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं. आता मी तुम्हाला करून दाखवते. हाताला तेलाचा हात लावते थोडा. त्याला पण आपण थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ. छोटे छोटे गोळे घ्यायचे. आपण गुलाबजाम करतो ना त्याचप्रकारे, एकदम सोपी पद्धत आहे करायची.
सोप्या पद्धतीने होतं. थोडंसं फाटलं वाकडं तिकडं झालं तरी चालतं, उलट ते छान लागतात. गोलच आकार आला पाहिजे असं काही नाही. हे बघा, तुम्हाला जेवढा आकार पाहिजे असेल तेवढा तुम्ही ठेवा. ह्या प्रकारे आपण तेल तापतंय आपलं, तोपर्यंत हे आपण गोळे करून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर वगैरे पण वापरू शकता, पण हे असेच छान लागतात. ह्याच्यात वेलची पूड आणि जायफळची चव छान लागते. बघा, आपण सगळे गोळे करून घेतले, तेल तापलं आहे का नाही मी बघते. तेल ना आपल्याला एकदम गरम असं हे नाही करायचं आहे, कारण मग आपण जास्त गरम मोठ्या आचेवर तेल गरम केलं तर हे वरनं जळतील, आतून कच्चे राहतील. बघा, हे मी असे सगळे सोडते ह्याच्यात. हे असे सगळे तेलात सोडून घ्यायचे. एवढंच तेल गरम पाहिजे, पण मंद आचेवर ते आतून पण शिजतील. पण आपण काय ह्याच्यात सोडा वगैरे घातलेला नाही आहे किंवा बेकिंग पावडर पण वापरली नाही आहे, त्यामुळे जर आपण गॅस मोठा ठेवला तर ते वरचे वरचे होतील आणि आतून कच्चे राहणार. हे बघा, थोडंसं असं हालवते मी म्हणजे ते वेगळेगळे होतील. हे तेलात गेल्यावर अजून मोठे फुगतील ते थोडे, म्हणून छोटे छोटेच करायचे. सगळे आपण असे तळायला टाकूए. गॅस मी स्लो ठेवला आहे, मग मी मोठा करते गॅस नंतर. ह्याच्यात जास्तही तेलाचं मोहन वापरू नका, नाही तर मग हे फुटतील. जर तुम्हाला असं वाटलं की दोन पळी तेल जास्त वाटतं आहे तर तुम्ही थोडंसं कमी घ्या, कारण हे बाजारातलं पीठ आहे, ह्याच्यात तेवढं तेलाचं मोहन. हे बघा, हळूच असं. आणि गॅस आता मी मोठा ठेवला आहे. एक 5 मिनिटांनी आपण गॅस स्लो करूयात. बघा, मी आता गॅस बंद केला आहे, पण हे झाले. हे बघा, असे हलवत काढून घ्यायचे. काढून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, तळल्यानंतर हे असे आपले तयार होतात, गव्हाच्या पिठाचे बोरं. नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडतील. सोपी रेसिपी आहे, घरी करून बघा. बाय, थँक्यू.